या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की स्वेच्छेने मिळणारे मदत अनुदान सहकार्य हे परत करण्याचा राईट अधिकार राईट टू गिव इट अप या संबंधामध्ये मी लक्षवेधी लावली होती आणि त्या लक्षवेधीचं उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहात सांगितलं की 2 महिन्याच्या आत अशा प्रकारची सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्या दिशेने अत्यंत गतीने टेक्निकल हा विषय व्हावा यासाठी आपले IT डिपार्टमेंट जे आहे मंत्रालय ते अतिशय जोरात कामाला लागलं आहे. आपले पराग जैन जे तिथले सेक्रेटरी आहेत त्यांची या संबंधात माझ्या 2 वेळा भेटी झाल्यात, 2 बैठका झाल्यात आणि त्यातनं हा विषय लवकरात लवकर महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या स्तरावरती उपलब्ध होईल. सर, एकंदरीत कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि स्वेच्छेने जी निधी असेल, जो काही सरकारकडून मिळणारा मोबदला असेल, तो परत करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि तुम्ही स्वतः सोयाबीन पोटी मिळालेली किती मदत परत करणार आहात? मी तर मागे ज्यावेळेस माझ्या गावी गेलो होतो त्यावेळेस गावी गेल्यावर माझी स्वतःची 8 एकर शेती आहे, त्यामध्ये सोयाबीनचं अनुदान मला मिळालं होतं आणि ते अनुदान बघितल्यावर मी असं म्हटलं की मी हे परत करू शकतो. म्हणून मी या प्रकारचं एक पत्र जिल्हाधिकारी मॅडमला दिलं आणि त्यावेळेस त्या मला असं म्हणाल्या की अशा प्रकारची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. मी त्यावेळेस आग्रह धरला होता पण मी जोपर्यंत MLC आहे तोपर्यंत मला अशा कुठल्याच प्रकारचं अनुदान नको आहे. पण ही बातमी ज्यावेळेस वर्तमानपत्रांमध्ये आली त्यानंतर मला सगळ्यात जास्त आनंद झाला की कित्येक प्रशासकीय अधिकारी, कित्येक कॉर्पोरेटमधले लोक, कित्येक इव्हन तुमच्या मीडियातल्या लोकांनी मला सांगितलं की अशा प्रकारचं मिळालेलं अनुदान आम्ही परत करू शकतो. इट्स ए जॉय ऑफ गिव्हिंग, इट्स ए जॉय ऑफ लिव्हिंग, LAVING. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं केवळ टेक्निकली सुविधा उपलब्ध करून देणं एवढाच हा भाग नाही तर या प्रकारची गोष्ट जनअभियान झालं पाहिजे, हे जनआंदोलन झालं पाहिजे. केवळ राजकीय क्षेत्रातले लोक नाही तर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या विषयामध्ये पुढे पाऊल टाकलं पाहिजे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी सामान्य जनता ही आहे ही चांगुलपणाची ठेव असलेली जनता आहे, चांगुलपणाच्या ठेवीवर विश्वास ठेवणारं अभियान आहे असं मला वाटतं. सर, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जोरदार तयारी करते, आता सगळ्या आमदारांना देखील सांगितलं आहे की लोकसभेसाठी आता तयारी करा, मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा आपल्याला आगामी लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे सर. ही काही पहिलीच वेळ आहे असं नाही आहे. भारतीय जनता पार्टी 365 दिवस 24 तास निवडणुकीची तयारी करत असते आणि मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष देऊ नका आणि कामाला लागा असा मेसेज द्यायचा, आदेश द्यायचा काही कारणच नाही. कारण भारतीय जनता पक्षी नेहमीच निवडणुकीची निरंतर तयारी करत असते आणि हे स्वाभाविकच आहे की जेव्हा इलेक्शन्स लगत येऊन ठेपले आहेत त्यावेळेस प्रायोरिटी फोकस हा इलेक्शनच असतो आणि म्हणून आम्ही सगळे लोक निवडणुकीच्या तयारीला जोरात लागलो आहोतच. सर, पण ज्या पद्धतीने महाविजय लोकसभेसाठी सगळी तयारी, भारतीय जनता पक्ष मी मगाशी म्हणल्याप्रमाणे संघटना म्हणून बूथ यंत्रणेपर्यंतची तयारी करते आहेच पण या दरम्यानच्या काळामध्ये स्वाभाविकपणे केंद्र सरकारच्या योजना, महाराष्ट्र सरकारने घेतलेले लोकप्रिय निर्णय हे समाजापर्यंत पोहोचण्याचं एक मेकॅनिझम अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आहोत. त्यामध्ये इलेक्शन मॅनेजमेंट आहे, पूर्वी आम्ही वॉर रूम करायचो, आता आम्ही कमांड सेंटर केलेलं आहे, असे सगळे वेगवेगळे प्रयोग आता आम्ही सुरू केले आहेत. सर, उदयनिधी स्टॅलिन यांनी जो आरोप केलेला आहे की नव्या संसद भवनाच्या उद्घाटनामध्ये ज्या राष्ट्रपती आपल्या आहेत, महिला राष्ट्रपती, त्यांना यासाठी डावलण्यात आलं कारण त्या विधवा आहेत म्हणून, ही विकृत मानसिकता आहे. अशा प्रकारच्या एखाद्या गणमान्य राष्ट्रपती असलेल्या स्त्रीचं विद्वत्त पब्लिकली बोलणं हा देशातल्या 140 करोड जनतेचा अपमान आहे, हा महिलांचा अपमान आहे. त्यांनी समाजाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील असं काही भाजपचा प्लॅन आहे का? कारण बातम्या समोर आल्या. माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजितदादा पवार या दोघांनीही सगळ्या ठिकाणी सांगितलं 2024 इलेक्शन आम्ही एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.